मित्रांनो, 1907 मध्ये एका वाघिणीने तब्बल 436 लोकांना मारून टाकलं होतं आणि यानंतर जे झालं त्यावरती तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही। या वाघिणीचं नाव चंपावती होतं, जी खूपच ताकदवर आणि पॉवरफुल होती। जंगलामध्ये कोणताही व्यक्ती गेला तरीही वाघीण त्याला मारून टाकायची, त्यामुळे या वाघिणीला मारण्यासाठी नेपाळच्या शिकाऱ्यांना बोलवलं गेलं। पण ही वाघीण एवढी चतुर होती की ती कोणाच्या हाती लागलीच नाही। शेवटी नेपाळच्या शिकाऱ्यांनी त्या वाघिणीला भारताच्या दिशेने हकलवून दिलं आणि ती वाघीण पोहोचली उत्तराखंडच्या हल्द्वानी जिल्ह्यात। उत्तराखंड मध्ये घुसता त्या वाघिणीने मुलं, महिला आणि मथाऱ्या माणसांवर हल्ला करायला सुरुवात केली। या वाघिणीची एवढी भीती वाढली होती की त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारने तिला मारण्यावर बक्षीस सुद्धा ठेवलं होतं। आता तुम्ही जिम कॉर्बेटला तर ओळखत असाल। जेव्हा सरकारने जिम कॉर्बेटला या वाघिणीची शिकार करण्यासाठी बोलवलं तेव्हा ते उत्तराखंडच्या जंगलात तिचा पाठलाग करू लागले आणि एके दिवशी अशी बातमी आली की ती वाघीण एका 16 वर्षाच्या मुलीला मारून जंगलात गेली आहे। तिचा पाठलाग करत जिम कॉर्बेट तिच्यापर्यंत पोहोचले आणि 3 गोळ्या मारून तिला जागीच ठार केलं। त्यांच्या या कामगिरीमुळे त्या जंगलाला जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचं नाव पडलं।